एक दोन वर्षाचं मुलगा आहे, बाहेर जाते. पप्पाने सांगितलं असते, बाळ बाहेर जायचं ना. हा पप्पा, लेखा बाहेर जायचं ना. हा पप्पा, बाहेर जात नाही. आई पप्पा झोपलेले असतात, बाहेर जाते आणि काहीतरी करून येते. काय काय लेकरांना माती खायची सवय असते, कुणी कुणी लहानपणी खाल्ले असतात. तिला लेकरू जाते आणि ते माती खाऊन येते. पप्पा विचारतात, माती खालीस? नाही पप्पा, तोंडात माती असते. ज्यावेळी ते गाणं असतं, जॉनी जॉनी येस पप्पा, इटिंग शुगर नो पप्पा, ओपन युअर माउथ, त्याच्या माउथ मध्ये शुगर असते. लबाड बोलण्याची वृत्ती लहान लेकरांमध्ये आली कुठे? ते पातं कुणालं? मुलग्याला बाप सांगतोय, अरे कोण तर आलं तर सांगायचं, घरात नाही म्हणून. बेल वाजत टिंग टिंग, अरे पप्पा आहेत? नाही बाबा, पप्पांनी सांगितले घरात नाही म्हणून सांग. मोबाईल वरती पप्पा आहेत तर नाही आहेत? पप्पा मोबाईल ठेवून बाहेर गेलेत, पप्पा घरातच असतात. हे लेकर आमची पात आहे. आम्ही लीडरशिप मध्ये जीवन जगणारे लोक, आम्ही स्तुती आराधना करणारी लोक, आम्ही संदेश सांगणारी लोक, परंतु आमच्या जीवनामध्ये जाता जाता लबाडे आहेत. लबाड आम्ही जाता जाता बोलतो, खोट जाता जाता बोलतो, आणि त्याच्याविषयी आम्ही काही वाटत नाही, पश्चाताप वाटत नाही. ही भरपूर गोष्टी शिकवण्यासाठी प्रियाणू, अशा प्रकारचा बायबल मध्ये दुसऱ्या इतिहास 18 अध्यायामध्ये डायरेक्ट वचन सांगतं, असत्य बोलणारा दुरात्मा आहे जो असत्य बोलतो. या प्रकारे जर आमच्या जीवनामध्ये दुरात्मा जर कार्यक्रम, आम्ही असत्य बोलतो, आम्ही लबाड बोलतो, जाता जाता आम्ही लबाड बोलतो, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये लबाड बोलतो. वचन सांगते लबाडीची आवर्तन, लबाडी बोलणारे ही सर्व लोक बाहेर जाते. आम्ही देवाचं आज्ञापालन करतो, आम्ही दान दशांश देतोय, आम्ही परमेश्वरासाठी पवित्र जीवन जगतोय. आमच्या डोळ्यात आम्ही पाप करत नाही, आमच्या कुठल्या गोष्टीद्वारे आम्ही पाप करत नाही. परंतु काय आमच्या जीवनामध्ये जाता जाता दैनंदिन जीवनामध्ये दररोजच्या जीवनामध्ये आम्ही लबाडीमध्ये जीवन जगत आहोत काय? पत्नी म्हणते घरातून आहो, लवकर या, लवकर या, जेवण आपण जीव्या. हो येतो, लवकर लवकर येतो म्हणतो. पती पती नवरा घरात जातोय, बायको जेव्हा एवढा वेळ का झाला? नाही ग, साहेबाने लय काम दिलं होतं आणि ह्यो गडी दुसऱ्याच्या घरामध्ये जाऊन मॅच बघत बसलेला असतो. आणि म्हणते राहू या या लवकर जेवूया, नको नको माझं आज पोट खराब आहे. पोट खराब नसते, बाहेर ना दिलवणं जीवन आलेलं. छोट्या छोट्या गोष्टी आपल्या पत्नी बरोबर लेकर, मम्मी आज मी जेवणाने पोट खराब आहे, बाहेर जाऊन पार्टी करून आला. तर तू मम्मीला सांगतो मी पार्टी नाही, मम्मी माझं पोट खराब आहे. लेकर ठरून लोक आज आमच्या जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आम्ही लबाड बोलतो. देवाचा सेवक या ठिकाणी म्हणतोय, ब्रदर आज प्रार्थना करणार संडेला, जिसर प्रार्थना करणार संडेला. नाही हो ब्रदर, माझी तब्येत ठीक नव्हती, आम्ही पती पत्नी झोपलो होतो, लय आम्हाला ताप आला होता आणि आम्ही झोपलो होतो. आणि नंतर मोबाईल होती, टेटस होती, पिक्चरच्या टॉकीमध्ये लोक पिक्चर बघत असतात. लोक नंतर टेंडर्स येते, कुठेतरी पिकनिकच्या ठिकाणी सेल्फी काढायला असतात. जाता जाता लबाड, जाता जाता आम्ही खोटं बोलतोय, जाता जाता आमच्या सहकार्याला फसवतोय, जाता जाता आमच्या बॉसला फसवतोय. कितीतरी वेळा बायकोची आजी मिळेल म्हणून किती वेळा आम्ही रस्ता काढतोय, कितीतरी वेळा त्या आजीला मारतोय, कितीतरी वेळा लोकांना समजत नाही. लोक जाता जाता खोटं बोलतात, जाता जाता अनलिमिटेड अनलिमिटेड माझ्यावर तर किती मी म्हणते, लोकही खोटं बोलल्या, मी वळखते खोटं बोलायला.